महाराष्ट्रात पावसाने लपाछपीचा खेळ मांडला जणू, कारण राज्यातील काही भागात 8-8 दिवस सूर्य दिसत नव्हता आणि पावसाच्या सरी थांबायचं नाव घेत नव्हत्या। तर दुसरीकडे निळशार आभाळ ढगाचा मागमूसही नाही, चुकून एखादा ढग आलाच तर त्याकडे आशेनं बघता बघता तो कुठला कुठं निघून गेलेला असतो, त्यामुळे शिवारांना अजून हिरवा शालू मिळालेलाच नाही आहे आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील चिंतेच्या सुरकुत्याही कमी झाल्या नाही आहेत। पाहुयात पाऊस रुसल्यानं शेतकऱ्यांच्या नशिबी कसे दशावतार आले। जमिनीला पडलेल्या भेगा, सुकलेली माती, मान टाकलेली पिकं आणि तळ गाठलेले जलसाठे, सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात हेच चित्र पाहायला मिळत। काय पाऊसच नाहीये, काय पिक काय बरोबर नाहीये। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे सारखी स्थिती आहे। मराठवाड्यात गेल्या 60 दिवसात 37.8% पाऊस झालाय। जालन्यात गेल्या 10 दिवसांपासून पावसाचा एकही थेंब पडला नाहीये, त्यामुळे पिकं सुकून गेली आहेत। मराठवाड्यामध्ये ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे, त्यातले त्यात जालना जिल्ह्याची बिकट परिस्थिती आहे। वार्षिक सरासरीच्या अपेक्षित पाऊस हा 75% होता, मात्र आत्तापर्यंत केवळ 42% पाऊस जिल्ह्यामध्ये झालेला आहे। परिणामी आपण पाहू शकाल की कुठं पीक उगवलेलं आहे कुठं नाही। हे तुरीचं शेत आहे आणि जिथं आपण पाहत आहात की पावसाच्या खंडामुळं अक्षरशः वाढ खुंटलेली आहे आणि आत्तापर्यंत किमान हे पीक साधारण 3-3.5 फुटापर्यंत आपल्याला असायला हवं होतं, मात्र ह्या पिकाची वाढ या ठिकाणी खुंटलेली आहे। जे चित्र जालन्यात आहे तेच मराठवाड्यातील इतर विभागातही। आता सध्या काहीच नाही, तुरीला हे सगळे तोडे पडले, थोडे उगवले नाही, टायमावर पाऊस पडल्यामुळं ते लागवड उशिरा झाली आणि पावसाची कंडिशन चांगली नसल्यामुळं पिकाची कंडिशन हुकलेली आहे। आमच्या शेतात सरकी आहे, पण सरकी छोटीशी आहे, पाणी नसल्यामुळं 2-4 इंच ओले फक्त खाली, पाऊस पडला तरी झिमझिमच पडतो, त्याच्यामुळे सरक्या चांगल्या आलेल्या नाही सध्या तरी। नांदेड वगळता एकाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, त्यामुळे विभागातील प्रकल्पात 36.85% पाणी साठा शिल्लक आहे। पाऊस कमी झाल्याने मराठवाड्यावर पाणी टंचाईचे ढग दाटले। ऑगस्ट महिना उजाडला तरी 33 गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो। औरंगाबाद मध्ये 24 गावात 22 टँकरने पाणी पुरवठा केला जातो। हिंगोलीत 8 गावात 9 टँकरने पाणी पुरवठा केला जातो, तर नांदेड मध्ये 1 गावात 2 टँकर रोज मागवले जातात। हे झालं मराठवाड्याचं, पण विदर्भातलं चित्र थोडं वेगळं आहे। काही भागात यंदा चांगला पाऊस झालाय, पण काही भागाकडे मात्र पावसाने पाठ फिरवली आहे। अकोल्यात समाधानकारक पाऊस झालाय, ऑगस्ट पर्यंत सरासरी 98.80% पाऊस झालाय, पुरेसा पाणीसाठा सुद्धा उपलब्ध आहे। 3 प्रकल्प वगळता सर्व प्रकल्पात 100% पाणीसाठा आहे। वाशिम मध्ये 70% पाऊस झालाय, रिसोड मध्ये 85% पाऊस झालाय, मालेगाव मध्ये 104% पाऊस झालाय, मंगळूरपीर मध्ये 129% पाऊस झालाय, यवतमाळच्या 16 तालुक्यांपैकी पुसद मध्ये 53% पाऊस झालाय, तर उर्वरित 15 तालुक्यांमध्ये 60%हून अधिक पाऊस झालाय। विदर्भात काही भागांवर वरुण राजाची कृपा झाली आहे, तर काही जिल्ह्यांकडे पावसाने पाठ फिरवली आहे। त्यातलाच एक जिल्हा म्हणजे बुलढाणा। बुलढाण्यात 13 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाहीये। येळगाव धरणात 1 महिना पुरेल एवढाच 15% पाणी साठा शिल्लक आहे, त्यामुळे बुलढाण्यावर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे। अमरावती जिल्ह्याची जर स्थिती बघितलं तर दर्यापूर, अंजनगाव, सुर्जी आणि धारणी या 3 तालुके असे आहे की ते या तालुक्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे आणि या पावसाचा परिणाम आपण शेताच्या पिकांवरसुद्धा आपल्याला पाहायला मिळते। या शेतामध्ये जे कपाशीची लागवड करण्यात आलेली आहे याची लागवडसुद्धा आता आपण बघू शकता की पानं आता वाळायला लागलेले आहे। पीक पाण्याची परिस्थिती डाऊन असल्यामुळे पाणी कमी आहे, पाण्यामुळे पिकाची वाढ झालेली नाही। पाणी जूनमध्ये तर इकडे आलंच नाही, जुलैमध्ये आला तर रिमझिम येऊन राहिला। पिकाची कंडिशन खराब आहे, कोण्या कोण्या भागात कोण्या कोण्या चांगली आहे, पाऊस येऊन राहिला। आता वळूया उत्तर महाराष्ट्राकडे। ही दृश्य आहे धुळे जिल्ह्यात।
इथे आठवडाभरापासून फक्त आभाळ भरून येत पण पाऊस काही पडत नाहीये. गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये मध्यम प्रकल्प 100% भरले होते, तिथे आज अवघा 40% पाणी साठा आहे, तर 2 प्रकल्प कोरडे ठाक आहे. परिणामी शेती धोक्यात आली आहे. असंच चित्र नगरमध्येही पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सरासरीच्या 40% पाऊस झालाय. धरणांनी तळ गाठलाय. जिल्ह्यात 98% पेरण्या पूर्ण झाल्या आणि पावसाने दडी दिली, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. अहमदनगरकडे पावसाने पाठ फिरवली असली तरी जिल्ह्यातील धरणांमध्ये चांगला पाणी साठा आहे. भंडारदरामध्ये 90% पाणी साठा आहे, मुळामध्ये 70%, तर निळवणमध्ये 80% पाणी साठा आहे. नाशिकमध्येही 65% पेरण्या पूर्ण झाल्या पण आतापर्यंत 70% पाऊस झालाय, त्यामुळे खरीपाचा हंगाम धोक्यात आलाय. नंदुरबारमध्ये 36 महसूल मंडळांपैकी 8 मंडळात सरासरी 100% पेक्षा अधिक पाऊस झालाय, तर 5 महसूल मंडळात 50% पेक्षा कमी पाऊस झालाय. नंदुरबार वगळता इतर 5 तालुक्यात सरासरीच्या 60% पेक्षा अधिक पाऊस झालाय. मात्र तरीही जिल्ह्यातील 8 सिंचन प्रकल्प कोरडी ठाक आहेत, तर एकूण 36 लघु आणि 6 मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी 45% पाणी साठा आहे. यंदा मान्सूनला बिपरजॉयनं खोडा घातला आणि महाराष्ट्रात मान्सून उशिराने दाखल झाला. जुलैमध्ये काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊसही झाला पण काही जिल्ह्यांकडे पावसाने पाठ फिरवली, त्यामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट दाटलंय. आता संकटाचे ढग विरू दे आणि पावसाचे दाटू दे असं साकडं वरुणराजाला घातलं जात आहे. कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.